नमस्कार आणि बरस काही मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। सॅलड डेकोरेशनसाठी काकडी आणि टोमॅटो पासून अगदी झटपट होणारी फुलं कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी मी इथे डार्क ग्रीन कलरची काकडी घेतलेली आहे आणि त्याचा कडेचा भाग आपण कट करून घेणार आहोत। आता फुलाच्या पाकळ्या मी इथे कट करून घेतली। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। सगळ्या पाकळ्या आता आपल्या कट करून झालेल्या आहेत। आता मधला घराचा भाग आता मी काढून टाकते। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपल्याला एक काळजीपूर्वक कट द्यायचा आहे। सगळ्या पाकळ्यांना याच पद्धतीने मी इथे आता कट देऊन घेते। एका बाउलमध्ये इथे मी बर्फाचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये आता ही फुलं टाकून घेते। अशाच पद्धतीने मी आता बाकीची फुलं तयार करून घेते। आता फुलाच्या मध्यभागी लावण्यासाठी मी इथे एक टोमॅटो कट करून घेतली आणि त्याचा गोल आकार करून घेतली। बर्फाच्या पाण्यामुळं आता आपली फुलं इथे छान फुलायला लागलेली तुम्हाला दिसतील। आता या फुलाच्या मध्यभागी कट केलेला टोमॅटो बसवून घेऊयात। मस्तच काकडी आणि टोमॅटो पासून तयार केलेली ही फुलं तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह। तोपर्यंत बाय।